सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता वादाला कारण आहे हर हर महादेव चित्रपट. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे असा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे आणि त्यांच्या आरोपानंतर वादाला सुरुवात झाली. ते म्हणाले होते, या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे का? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं आपल्याला अधिकार दिले आहेत म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवायचं का? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून असे कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरून आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. मॉलमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार देखील घडला. जितेंद्र आव्हाड यांनी यामध्ये मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या चित्रपटावरून आता पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना हर हर महादेव चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिलेत. या चित्रपटावरून राजकारण तापत असताना आज हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली आहे. नेमकं ते काय म्हणाले पाहूया. पण काल एक फार लांछनास्पद प्रकार घडला की थिएटरमध्ये काही लोकांनी घुसून आपल्या मराठी माणसांची मारहाण केली. जे सिनेमा बघायला आलेले त्यांना शिव्यागळी केली, त्यांचे कपडे फाडले गेले. सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी समोर येऊन आमचा जो काय स्टँड आहे तो क्लॅरिफाय करावा म्हणून. सर्वात पहिले तर ऑफकोर्स मी काल ट्विटमधनं पण आणि आत्ता पण या प्रकरणाची निंदा करतो. कारण आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे जर भक्त म्हणवतो स्वतःला आणि जर आपण त्यांचेच विचार समजून न घेता एकमेकांवर असे वार प्रतिवार हल्ले शिव्यागाळ असं करत राहिलो तर मग आपण कुठे ठेवायचं आपल्याला महाराष्ट्राने. नाही हे बघा, ह्याच्यात काय आहे ना की आम्ही एक आमच्या टीमच्या तर्फे सिनेमाच्या तर्फे एक ऑफिशियल स्टेटमेंट आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही इश्यू करणारच आहोत. सो त्याच्यात तुम्हाला याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील. पण जे आक्षेप घेत आहेत, ज्या ज्या पॉईंट्सवर आक्षेप घेतला जातोय त्या त्या गोष्टींवरचे पुरावे, ऐतिहासिक दस्तावेज आणि जी काही कागदपत्रं आहेत ती आम्ही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन CBFC ही काय अशी काय अशीच बॉडी नाही आहे ना, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे ज्याच्यावर खूप तज्ज्ञ लोक आहेत आणि इतिहासकार पण असतात त्याच्यात. कारण अशी जेव्हा ऐतिहासिक फिल्म जेव्हा तिकडे येते तेव्हा इतिहासकार पण असतात त्याच्यावर. त्यांच्या ज्या ज्या काही इश्यूज होते, त्यांचा जे जे काही वाटत होतं, त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही तेथे पुरावे तेथे ऐतिहासिक दस्तावेज सबमिट केलेले आहेत. आणि आम्हाला जे सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालंय, कारण त्याच्याशिवाय तर फिल्म रिलीज करू शकत नाही, तर सेन्सॉर सर्टिफिकेट जे मिळालंय ते ह्याच गोष्टीचं प्रमाण आहे की आम्ही सगळे मुद्दे जे आहेत ते तसेच्या तसे ॲड्रेस केलेले आहेत, डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत आणि सेन्सॉर बोर्ड हे दे हॅव बीन सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर वी हॅव सबमिटेड आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं. हर हर महादेव चित्रपटात दरम्यान जो काळ ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये राडा झाला त्यानंतर आज मनसेकडून हर हर महादेव चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आलेला आहे. सायंकाळी 5:15 हा शो ठेवण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी हा शो बंद पाडला होता. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा शो परत सुरू केला आहे. आज पुन्हा एकदा याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहे. काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी बोलवलं असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवरती मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. हा वाद पुन्हा चिघळणार का आणि संध्याकाळी पुन्हा एकदा असा राडा पाहायला मिळणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल. याबाबतच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा HW मराठी. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.